नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लागलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ आपल्या शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृत फळ असते, तर वर्षा ऋतूत जांभूळ हे अमृत फळ असते. लांबट आकाराची जांभळं हे खरोखर चवीला आंबट, गोड व रसभरीत असतात. जांभळांचा आस्वाद हा तृप्तीदायक आणि आल्हाददायक असतो. प्राचीन काळापासून आपल्या भारतामध्ये ही जांभळाची वनस्पती आहे आणि या वनस्पतीचा आपल्या आहारासोबतच औषधात देखील समावेश केलेला आहे. मित्रांनो, जशी ही अमृत फळ आहे किंवा औषधामध्ये जसा वापर केला जातो, तसे याचे काही औषधी गुणधर्म आहेत. मित्रांनो, जांभूळ हे दीपक, पाचक, यकृत उत्तेजक व स्तंभक असते. ॲनिमिया, कावीळ, रक्तदोष, विकार या आजारावर जांभळामध्ये नैसर्गिकरित्या असलेल्या लोह तत्वामुळे लवकर गुण येतो. जांभूळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, क जीवनसत्व यांचे प्रमाण अधिक असते, तर किंचित प्रमाणात ब जीवनसत्व सुद्धा असते. तसेच याच्यामध्ये प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, थोड्या प्रमाणात मेद सुद्धा असतो. त्याचबरोबर कोलिन व फोलिक आम्लही यामध्ये असते. जांभळाचे पान हे उत्कृष्ट स्तंभक आहे. या तुम्हाला व्हिडिओमधील जे हे जे वनस्पती दिसत आहे ही जांभूळ आहे. तसेच या जांभळाच्या कोवळ्या पानामध्ये ई जीवनसत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. जांभळाच्या बियामध्ये ग्लुकोसाइड, जांभुलिन हा ग्लुकोजचा प्रकार असल्यामुळे तुमची जर साखर वाढली तर त्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. म्हणूनच जांभूळ व त्याचे बी मधुमेह या आजारावर अत्यंत गुणकारी आहे. मित्रांनो, जांभळाचा मौसम अतिशय कमी दिवसाचा असतो, त्याच्यामुळे लहानापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांचेच आरोग्य चांगले राहण्यासाठी या जांभळाच्या औषधी गुणांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनीच याचा आवर्जून आस्वाद घ्यावा. जांभळामध्ये असणारे लोहतत्व हे जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनामुळे रक्त शुद्ध होते. पोटदुखी असेल, अपचन असेल, अशुद्ध ढेकर येणे अशा विकारावर या जांभळाचे शरबत पिल्यामुळे तुमचे हे आजार कमी होण्यासाठी मदत होते. तसेच जांभूळ हे पाचक असल्याने न पचलेले अन्न पचनास मदत करते. तसेच तुमची यकृताची कार्यक्षमता वाढून रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवते. मित्रांनो, तसेच वंधत्व म्हणजे काही स्त्रियांना, अनेक स्त्रियांना वंधत्व निर्माण होते. या वंधत्वावर सुद्धा या जांभळांच्या बियाचं अतिशय महत्वपूर्ण असा उपयोग आहे. पोटात येणारा मुरडा असेल, अतिसार थांबण्यासाठी जांभळाची साल स्वच्छ धुवून पाण्यात उकळावी आणि हा काढा सकाळी व संध्याकाळी एक कप भर प्यावा. याच्यामुळे पोटात येणारी कळ थांबून तुमचे जुलाब थांबतात. तसेच स्त्रियांमध्ये होणाऱ्या श्वेतपदर रोगावर जांभळाच्या सालीचा काढा हा अत्यंत उपयोगी आहे. जांभळाची साल स्तंभन कार्य करीत असल्याने या आजारावर गुणकारी आहे. तसेच एखाद्या स्त्रीला वारंवार गर्भपात होत असेल तर त्या स्त्रीला जांभळाच्या कोवळ्या पानाचा रस द्यावा. त्याच्यामुळे जीवनसत्व ई मिळते आणि त्याच्यामुळे त्या स्त्रीला जो गर्भपात आहे हे गर्भपात होण्याचे प्रमाण कमी होते. तसेच दात आणि हिरड्या कमकुवत असतील तर त्यातून रक्त येत असेल तर जांभळाच्या सालीच्या काड्याने गुळण्या कराव्यात. तसेच मूळ व्याधीतून जर रक्त पडत असेल तर रोज दुपारी जेवणानंतर मुठभर जांभळं खावीत किंवा जांभळाचे शरबत मध घालून प्यावे. हे पिल्याने रक्तस्त्राव थांबतो आणि तुमचे पोट साफ होते. मित्रांनो, गर्भावस्थेत जांभळं भरपूर खावीत व त्याचे शरबत प्यावे, कारण या जांभळामध्ये लोह, कॅल्शियम, क आणि ई जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने बाळाची वाढ ही चांगली होते. तसेच आम्लपित्त, अरुची हे सुद्धा विकार झाले असतील तर जांभळाच्या पानाचा रस आणि गुळ सम प्रमाणात घेऊन एकत्र करून एका भांड्यामध्ये ठेवून त्याला कापडाचे झाकण लावून चार ते पाच दिवस ते उन्हात ठेवावे आणि त्यानंतर तयार झालेला रस सकाळ संध्याकाळ 2 चमचे घ्यावा. यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. मित्रांनो, जांभळं ही जेवण केल्यानंतरच खावीत. सहसा रिकाम्या पोटी जांभळे खाऊ नये, कारण जांभळ खाल्ल्यामुळे घसा व छाती भरल्यासारखी होते व अशा वेळी जेवण जात नाही. तसेच कच्ची जांभळे खाऊ नयेत. जांभळे खाताना कीड नसलेली आणि व्यवस्थित पिकलेली व स्वच्छ धुतलेली जांभळे खावीत. तसेच तुम्हाला जर तापामुळे पचन नीट होत नसेल
तर 2 ते 3 चमचे जांभळाच्या पानाचा रस घ्यायचा आणि त्याच्यामुळे तुमच्या पोटाला आराम मिळतो. तसेच पित्तामुळे जर उलटी होत असेल तर जांभळाची 2 ते 3 हिरवी पानं उकळून व गाळून घ्यावीत. त्यामुळे मधासोबत घेतल्याच्या नंतर तुमचे पित्त हे संपून जाते. तसेच शरीराला जखम झाल्यास व खरचटल्यास जांभळाची पानं लावावे, त्यामुळे रक्त थांबते. दातातून रक्त येत असल्यास जांभळाची साल बारीक करून त्याचे मंजन करावे आणि दातांना लावावे, त्यामुळे दात दुखीला आराम मिळतो. हातापायाची जळजळ होत असल्यास पिकलेल्या जांभळाचा रस लावावा, त्याच्यामुळे नक्की फरक आहे. मित्रांनो, असे हे जांभळाच्या पानाचे आणि जांभळाचे फायदे आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.